आपल्याच एक मोठी बातमी समोर येते, संपूर्ण राज्यभर कोरोनाचा विळखा पाहायला मिळतोय। तर आता शिक्षकांनाच कोरोनाचा विळखा झालेला आहे। नाशकामध्ये 34 तर कोल्हापुरात 17 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे। शाळा सुरू करण्यापूर्वी तपासणीत शिक्षक कोरोना बाधित असल्याचं कळतंय। महाराष्ट्रात शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांचा कोरोना टेस्ट करण्यात आली आहे आणि त्यामुळेच आता महाराष्ट्रात शाळा सुरू करण्याचा घोळ अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शाळा सुरू होण्याच्या आधी आता रॅपिड टेस्ट सध्या सुरू झालेली आहे। शिक्षकांची टेस्ट करण्यात आलेली आहे। शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना टेस्ट सुरू झाल्यात। कोरोना टेस्ट करण्यासाठी शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत। या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना टेस्ट सुरू करण्यात आल्यात। कोरोना टेस्ट करण्यासाठी शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक सांगलीसह हिंगोलीत देखील शिक्षकांची रॅपिड टेस्ट सध्या सुरू आहे। दृश्यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत नाशिकमध्ये देखील शिक्षकांची कोरोना टेस्ट घेतली जाते। सांगलीत त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये देखील शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची आता कोरोना टेस्ट करण्यात येते। खरंतर सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवर शिक्षकांची कोरोना टेस्ट सध्या सुरू आहे। जिल्ह्यातील नाशिक सांगली त्याचप्रमाणे हिंगोलीमध्ये देखील सध्या शिक्षकांची रॅपिड टेस्ट सुरू आहे। सध्या 23 नोव्हेंबरपासून महापालिकेच्या क्षेत्रातील शाळा चालू होणार आहेत। त्यानुसार शिक्षकांचे रॅपिड अँटीजेन व आर्टिफिशियल टेस्ट चालू आहेत। सर्वजण शिक्षक 1300 आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी 1523 आहेत। वळत पुढच्या मोठ्या बातमीकडे। खरंतर राज्यामध्ये सध्या लव्ह जिहादवरून रणकंदन सुरू आहे। लव्ह जिहादवरून रणकंदन सध्या सुरू असल्याचं कळतंय। लव्ह जिहाद विरोधी कायदा करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे। मात्र मंत्री असलम शेख यांनी या कायद्याला विरोध दर्शवलाय। खरंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी केली आहे। तसंच मध्य प्रदेशमध्ये देखील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे देखील लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान आता लव्ह जिहाद विरोधी महाराष्ट्रातही कायदा आणावा अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे। लव्ह जिहाद विरोधी कायदा मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही। मला विश्वास आहे की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धवजी ठाकरे आणि त्यांचा शिवसेनेचा भगवा रंगत बदलला आहे, म्हणून ते हा कायदा आणणार नाही। महाराष्ट्रात असा प्रकारचा कायदा आणण्याचा प्रस्ताव आम्ही आणणार। तर इकडे महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज नाही असं मंत्री असलम शेख यांनी म्हटलंय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। असलम शेख यांनी वक्तव्य केलंय, महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज नाहीये। असं मंत्री असलम शेख यांनी ही माहिती दिली। दरम्यान विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावरती यांनी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। याच देशामध्ये जिथे बहुसंख्य हिंदू आहेत त्या ठिकाणी ओवेसी हिंदुत्वाला खोटं ठरवू शकतात आणि या देशामध्ये कोणी त्यांच्यावर हल्ला करत नाही, कारण हिंदुत्वात सहिष्णुता आहे, हिंदुत्व हे सत्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून कोणी कुठलाही विचार मांडला तर त्याला विचाराने उत्तर देण्याची क्षमता ही हिंदुत्वामध्ये आहे।
कॉमेडियन भारती सिंग आता अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण एनसीबीनं तिच्या घरावरती छापा टाकलाय. भारती सिंग आणि पती हर्षल एनसीबीनं यांना ताब्यात घेतलेला आहे. एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात सध्या शोध मोहीम सुरू आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी आता अंमली पदार्थ विरोधात एनसीबीच्या पथकानं ही कारवाई केली आहे. एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला त्याचप्रमाणे वर्सोवा परिसरात शोध मोहीम सध्या सुरू आहे. त्यातच आता ड्रग्ज फेडरलच्या माहितीवरून एनसीबीनं भारतीच्या घरी छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. तर सध्या भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबालियाचं यांना एनसीबीनं ताब्यात घेतलं असून त्यांना कार्यालयात हजर करण्यात आलंय. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, काय अधिक अपडेट्स? आज भारती सिंग प्रसिद्ध कॉमेडियन यांच्या घरी घराव जे आहेत एनसीबीने छापा मारला. छापामध्ये काही संदिग्ध पदार्थ सापडून आलेले आहे आणि त्यानंतर दोघांना, पती पत्नी भारती सिंग व तिचे पती हर्ष लिंबालिया या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीसाठी जे आहे एक तासाभरापूर्वी एनसीबीच्या मुख्यालयात आणलेलं आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूड सिने तारका असतील, त्याचे संलग्नित व्यक्ती असतील, त्यांच्या घरावर छापा मारण्याचे सत्र सुरू आहे. आपण पाहिलं काही दिवसापूर्वी अभिनेता किंवा मॉडेल अर्जुन रामपाल याच्या घरावर पण छापा मारण्यात आला होता. त्यानंतर त्याची मैत्रीण जी होती जबीला हिची सुद्धा चौकशी करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आता हे नव्याने छापासत्र सुरू झालेलं आहे. आणि एकंदरीत आता त्यांच्या दोघांची जी चौकशी आहे ती एनसीबीचे अधिकारी करत आहेत. जी निश्चित संजय, या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. मात्र तूर्तास तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. पाकिस्तानचा भ्याड हल्ला सध्या सुरूच आहे आणि या भ्याड हल्ल्यामध्ये आता महाराष्ट्राचा आणखीन एक सुपुत्र शहीद झालाय. संग्राम पाटील यांना वीरमरण आलाय पाकिस्तानच्या हल्ल्यात, ते शहीद झाले. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक जवान शहीद झालाय. जम्मू काश्मीरमधील राजौरी भागात 16 मराठा पोस्टवरती पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात निवगे खालसा येथील संग्राम पाटील यांना वीरमरण आलंय. गेल्याच आठवड्यात जवान ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावरती कार्यरत होते. निवगे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात त्यांची आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्यानं संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जाते. ज्या पद्धतीनं आज त्या ठिकाणी युद्ध झालं, संग्राम पाटील हे आमचे निगवे खालसा इथले जवान होते आणि आज सकाळीच आम्हाला माहिती मिळाली की अतिरेकी हल्लेमध्ये त्यांनी धाडसानं पुढे गेले आणि शहीद आज त्या ठिकाणी झालेले आहेत. एक पाटील कुटुंबावर मोठं त्या ठिकाणी डोंगर आज त्या ठिकाणी कोसळलेलं आहे. आमच्या गावचे सुपुत्र संग्राम शिवाजी पाटील हा कायम अभ्यासात बी आणि शैक्षणिक व्यायामात ही कायम आघाडीवर असायचा आणि त्याची इच्छा पूर्ण कम्प्लीट देशसेवेसाठी होती. पण आता अचानकपणे आम्हासनी काल समजलं की असं अतिरेक्यांच्या ह्याच्यात घूप चक्रीत त्याचं शहीद झाला. आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे, सध्याचं काय चित्र आहे त्या ठिकाणी? किरण, या जवानाची ज्यावेळी निधनाची बातमी किंवा वीरमरणाची बातमी ज्यावेळी गावात धडकले त्यावेळी गावावर संपूर्णपणे शोककळा पसरले. या कुटुंबियांना या संदर्भातली माहिती दिली नव्हती, मात्र गावकऱ्यांनी जड अंत्यकरणाने आता अंत्यसंस्काराची तयारी केलेली आहे. पार्थिव यायला अद्यापही 2 दिवस लागतील अशा पद्धतीची शक्यता इथे व्यक्त केली जाते आणि त्या अनुषंगाने ज्या योग्य त्या उपाययोजनाने योग्य ती तयारी आहे ती या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी सगळे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. मात्र गावचा जवान आहे तो शहीद झालेला आहे याचं एका बाजूला दुःख तर दुसऱ्या बाजूला अभिमान गावकऱ्यांना आहे. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातला भैरेवाडीचा जवान सुद्धा या आठवड्यात शहीद झाला होता आणि
हे दुःख कुठंतरी ताजा असताना दुसऱ्या बाजूला आणखीन एका जवानाची शहीद होण्याची बातमी कोल्हापूरवर येऊन धडकली आणि सकाळपासूनच जिल्ह्यात आहे ते सगळीकडे हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळते. खर तर संग्राम हे रिटायरमेंटला आले होते, मात्र त्यांनी आपला कार्यकाळ 2 वर्षाचा वाढवून घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं घर सुद्धा गावाकडे बांधलं होतं. मात्र या नव्या घरात जाण्यापूर्वी त्यांच्या निर्माणाची बातमी आज गावाकडे धडकते आणि त्यामुळे ही सगळी बातमी ऐकून गावकरी आहेत ते सगळे शोक घरात बुडाल्याचं पाहिलं. ते गाव सगळा शोक घरात बुडाल्याबरोबर गावामध्ये सगळीकडे शुकशुकाट आहे तो पाहायला मिळत आहे. किरण. निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या पाहत रहा जय महाराष्ट्र. आता पहा तुमची लाडकी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र टाटा स्कायवर 1262 या क्रमांकावर. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता बातमी आहे मेगा ब्लॉक संदर्भातली. उद्या खरं तर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवरती. हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पत्री पुलाच्या कामासाठी. मेगा ब्लॉक घेण्यात येणार याची माहिती समोर येते. मध्य रेल्वेवरती आता उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10:15 ते दुपारी 2:15 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. कल्याणमध्ये पत्री पुलाचं गर्डर बसवण्याचं खरं तर काम सध्या सुरू आहे. कल्याण डोंबिवली लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून कामाची पाहणी देखील करण्यात आली आहे. आपण बघतोय पत्री पूल हा एक मोठा प्रश्न नक्कीच होता, पण पालकमंत्री शिंदे साहेब ज्यांच्याकडे MSRDC खातं पण आहे, त्यांनी आज मोपलवर साहेब होते, कमिशनर साहेब आहेत, स्वतः खासदार, महापौर, तर हे सगळ्यांनी पत्री पुलाचं काम आज सुरुवात झालेली आहे. महत्वाचं काम आहे. आज मेगा ब्लॉक मिळाल्यानंतर लगेच काम सुरू झालेलं आहे. अशीच कामं संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची आम्ही करत आहोत महाविकास आघाडी म्हणून, आणि नक्कीच महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत आहोत. बहुचर्चित असलेला पत्री पूल, त्याचं गर्डर जे आहे ते लॉन्चिंग होणार आहे. आज इथे परवानमंत्री आदित्य ठाकरे सुद्धा येणार आहे. या पत्री पूलसाठी जी जास्त मेहनत घेतली ती म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. खासदार साहेब काय सांगाल की कशा प्रकारची ही मेहनत आपण घेतलेली आणि आज ही मेहनत रंग राहिलेली आहे असं म्हणता येईल? नक्कीच ही सगळ्यांची मेहनत आहे. कोणी एकानी केल्याने या सगळ्या गोष्टी होत नसतात. आज टीमवर्क म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केलं पहिल्यापासून डे वनपासून. याच्यामध्ये MSRDC अधिकारी असतील, कर्मचारी असतील, वर्कर असतील, आमचे रेल्वेचे अधिकारी असतील, राईट संस्थेचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून आज हे पत्री पूलचं काम जे आहे ते पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि आपण पाहाल की एवढा मोठा स्ट्रक्चर जो आहे तो आपल्या या MMR रिजनमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतोय. 76 मीटर लांबीचा हा पत्री पूल आहे. इतका मोठा मेगा स्ट्रक्चर जेव्हा आपण म्हणतो की हा खरंच एक मेगा स्ट्रक्चर इथे उभा राहिलेला आहे. कॅमेरामन प्रथमेश भामरेसह किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण. आणि आता बातमी चर्चेत आलेल्या घटस्फोटासंदर्भातली. टीना डाबी आणि अतहर आमिर खान यांनी UPSC परीक्षेत अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघेही देशभरात चर्चेत होते, मात्र आता दोघांनी देखील कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला असावा याचं कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे, मात्र पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हुतात्मा स्मारक चौकात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केलंय.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेचं वर्चस्वपणाला लावून लढा दिला. या लढ्यात 106 हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केले. त्यांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर 1961 रोजी फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आलंय. आता राज्यातील सर्व देवस्थानांची वीज बिल माफ करावी अशी मागणी करण्यात येते. भाजप प्रणित आध्यात्मिक आघाडीनं ही मागणी केली आहे. सर्व देवस्थानांची वीज बिल पूर्णतः माफ करण्यात यावी. तसेच देवस्थानांवरती उपजीविका अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना वीज बिलात मोठी सवलत द्यावी अशी मागणी करण्यात येते. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीची मागणी आहे. प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी ही मागणी केली आहे. सर्वच देवस्थानांची वीज बिल माफ करण्यात यावी. त्याचबरोबर या देवस्थानांवर उपजीविका अवलंबून असलेले हजारो व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना सुद्धा उद्योग व्यवसाय सुरू नसताना बिल भरणं शक्य नाही. त्यांच्याही वीज बिलात मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात यावी ही आम्ही मागणी करतो. सध्या राज्यामध्ये सोमवारपासून आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यावरती शालेय राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. मला असं वाटतं, माझं असं स्वतःचं मत आहे का, उद्या जर लाट वाढली, याचा प्रभाव वाढला, तर शाळा ज्या चालू करण्याचा निर्णय आहे त्याचा पुनर्विचार करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे. निश्चितच आखरी आरोग्य महत्त्वाचं आहे, जीवन महत्त्वाचं आहे. शिक्षण उद्या घेऊ शकतो पण गेलेलं आयुष्य गेलेलं जीवन डबल घेऊ शकत नाही. हे दोन गोष्टी यात महत्त्वाच्या आहेत. शाळा सुरू करताना फार विचारपूर्वक हा निर्णय घेतला पाहिजे. याचं कारण आपण बघितलं की काही ठिकाणी शाळा सुरू झाल्यानंतर कोरोना वाढल्याच्या काही घटना दुसऱ्या राज्यातही आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे त्या कधी नेमक्या कशा सुरू करायच्या याचा नीट विचार हा सरकारला करावा लागेल. आमदार नियुक्तीची यादी आता राज्यपालांकडे देण्यात आलेली आहे. मात्र आता राज्यपाल नेमका काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेकडे सरकारचं लक्ष लागलंय. राज्यपालांना परिषद आमदार नियुक्तीला आजवरची मुदत देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून विधान परिषद आमदार नियुक्तीची यादी देखील सादर करण्यात आली आहे. मात्र आता राज्यपालांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहावं लागणार आहे. पंढरपूरमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. 4 दिवसांसाठी बस सेवा देखील बंद करण्यात आल्या. मात्र वारकरी भाविकांनी पंढरपूरमध्ये आतापासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 4 दिवसांसाठी बस सेवा देखील बंद करण्यात आल्या. कोरोना होऊ नये या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतलाय. तर या सगळ्या संदर्भात वारकरी भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी. 26 तारखेला कार्तिकी यात्रा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उद्या 22 तारखेपासून 4 दिवस बसेसही बंद करण्यात आलेले आहेत. मात्र विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक हे पंढरपूरमध्ये आता दाखल होत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता की कर्नाटकहून भाविक आलेले आहेत. रामटेकडी श्री विठ्ठल मंदिर शिवाजी रोड जामखंडी ही पायी दिंडी जी आहे ही आता पंढरपूरमध्ये आलेली आहे. ऑनलाईन बुकिंग यांना केलं होतं आणि अशा पद्धतीचे मोठे भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल होण्यात आता सुरू झालेले आहेत. आपण यांच्याकडून जाणून घेऊया. महाराज कुठून आला तुम्ही? आम्ही बालकोट जिल्हा जामखंडी तालुक्यातून. गेले कित्येक वर्ष आमची पायीवारी आहे, त्यानिमित्ताने पायीवारी चुकवता येत नाही म्हणून पंढरपूर इथं लॉकडाऊन होणार आहे का असं कळल्यावर आम्ही अगोदरच ऑनलाईन बुकिंग केलं वारीसाठी.
आणखी ऑनलाईन बुकिंग करून आम्ही अगोदरच लॉकडाऊन व्हायच्या अगोदर पंढरपूर मध्ये प्रवेश केला आहे. किती वर्ष झालं तुम्ही येत आहे? मी येत लागून आता 16 वर्ष झालं. कुठलं गाव तुमचं? जमखंडी, बागलकोट जिल्हा, जमखंडी तालुका. आता दर्शन घेतलं? दर्शन घेतलं आता. कळत दर्शन, आतलं दर्शन काय नाही आम्हाला. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, पंढरपूर. रायगड जिल्ह्यातील जे नागरिक आहेत ते रस्त्याविना आता त्रस्त झालेले आहेत. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्याच्या महाळुंके, गाडी तांबणे, गोवाळ या हजारो लोकवस्तीच्या गावांमध्ये 16 हून अधिक चिरेघाणी आहेत. संपूर्ण रस्ता 2 ते 3 वर्षांपासून अवजड वाहतुकीमुळे खचून गेलाय. मुख्य राज्य मार्गापर्यंत ये जा करण्यासाठी रहदारीचा एकच मार्ग आहे, त्यामुळे वाहनांना प्रवास करणं खडतर बनलंय. या मार्गावरून येणारी एसटी सेवा देखील रस्त्याच्या दुरावस्थेमुळेच परिवहन महामंडळानं बंद केली, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान रस्ता तातडीनं व्हावा अशी मागणी करण्यात येते. गेले 2 वर्ष असेच रस्ते आहे आणि रस्त्याची हालत फार बिकट आहे. इथील स्थानिक लोकांना फार त्रास होतोय आणि इथले प्रशासन प्रतिनिधी कोणी कुठे काही लक्ष नाही. अशा गाडीतून कोणी कधी पडून मरेल कोणाचं लक्ष नाही. इथे ज्येष्ठ नागरिक वगैरे, महिला वगैरे आहेत, त्यांना भरपूर त्रास होतो. त्याच्यामुळे एसटी नाही, गैरसोय होते, गाडी नाही, काय नाही, मग ती लोक जाणार कशी, काय करणार कशी, त्याच्यामुळे गैरसोय होते. त्यामुळे आम्हाला एसटी ह्या ट्रकमुळे ही सगळी वाढ झालेली आहे. प्रशासनाला आम्ही एवढं सांगू इच्छितो, प्रशासनाला, लोकप्रतिनिधी लोकांना, जर तुम्ही 8-10 दिवसात याचं काय तुम्ही दखल घेतली नाही तर त्याचं पुढचं जे काय होईल त्याला परिणाम बघायला तुम्हाला लागेल ते. आणि याचं सगळं पूर्वसह जे प्रशासनाला जिम्मेदार ठेवणार, आम्ही ठरवणार त्याला. चालतामध्ये येत नाही आम्हाला साधा. आमची एसटी बंद झाली याच्यामुळे त्या गरिबांचा फार हाल होतात. त्याची दखल घेऊन या गव्हर्नर सरकार आज पण काही लक्ष देत नाही इकडे. फक्त पैसे हप्ते खातात आणि आपले पोटं भरतात. गरिबांना कोण लक्ष देत नाही. याची दखल घेऊन योग्य ती आमचा रस्ता रिपेअरिंग, योग्य त्यांची कारवाई पण त्यांची व्हावी. वळत पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. नागपुरात गुंतवणूकदारांची 35 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. खासगी कंपनीनं व्याजाचे आमिष दाखवून ही फसवणूक केली आहे. संघचालकांविरोधात आता बर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संघाकडून आता गुंतवणूकदारांवरती आकर्षक व्याज आणि बोनस आमिष त्यांना दाखवण्यात आलं होतं. एका कंपनीनं व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 35 कोटींची फसवणूक केली आहे. या कंपनीनं अनेकांना गंडा घातलाय. या कंपनीच्या संचालकांविरोधात आता बर्डी पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी गुंतवणूकदारांना डिजिटल गाडीवर डिजिटल ऍडव्हर्टायझिंग बोर्ड लावण्यासाठी व त्याच्यासाठी योग्य तो जास्त परतावा देण्यासाठी म्हणून त्यांच्याकडनं गुंतवणूक करून घेतली आणि जवळजवळ 30 ते 35 करोड रुपयांची फसवणूक केली. त्यांना परतावा परत दिला नाही. याबाबत हा गुन्हा दाखल झालेला. आता थोडी हटके बातमी औरंगाबाद मधून. औरंगाबाद मध्ये कोरोनाच्या काळात आता सायकल विक्रीला चांगले दिवस आलेले आहेत. चक्क सायकल विकत घेण्यासाठी ग्राहकांना 8 दिवस प्रतीक्षा करावी लागते. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं नागरिक आरोग्याची काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं अडगळीत आलेल्या सायकलला आता पुन्हा सुगीचे दिवस आलेत. या बातमीसह बुलेटिन मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्या आणि अर्थात अपडेट राहण्यासाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.